नमस्कार शेतकरी मित्रांनो, बैराजा कृषी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खते व त्यांची कार्य. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे बैराजा कृषी अपडेट हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. 3/19/19 पिकांच्या जोमदार वाढीसाठी याचा वापर होतो. 12/61/0 फुटवा जास्त येण्यासाठी याचा वापर केला जातो. 18/46/0 पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा वापर होतो. 12/32/16 फुलकळी जास्त येण्यासाठी, फळधारणा जास्त होण्यासाठी याचा वापर केला जातो. 10/26/26 फळांची साईज वाढवण्यासाठी, फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी याचा वापर केला जातो. 0/52/34 झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी, फळांची साईज वाढवण्यासाठी याचा वापर होतो. 0/50 फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढीसाठी या खताचा वापर केला जातो. 19/19/19 किंवा 20/20/20 या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात. यामध्ये नत्र, अमाईन, अमोनिकल आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. 12/61/0 या खतास मोनोअमोनियम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाखी वाढीसाठी, तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. 0/52/34 या खतास मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य परिपक्वतेकरिता, तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. या खता 13/045 या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. फुलवल्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात. 0/50/18 या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. परिपक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले जाऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीतही तग धरू शकते. 13/40/13 पात्या फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते व अन्य पिकात शेंगांची संख्याही वाढते. 13/42/14 नायट्रेट मुळांची वाढ होण्यासाठी, तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जातो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे बळीराजा कृषी अपडेट हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.